क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी। रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा। ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी। कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी। माझ्या लहानपणीची मैत्रीण आणि ती हीच आहे जी जिने माझा जीव वाचवला होता। एका राजा बरोबर जेव्हा दोन राण्या सिंहासनावर बसल्या तेव्हा त्याचा तख्त हिसकावला गेला। रमोनियाच्या समोर आम्ही तुमची कायद्याने खातिरदारी करू, तुम्ही चला तर खरा। सरदार, मी सोहन सिंग बद्दल विचार करतोय, आपल्याला काहीतरी करायला हवं। मारवाडी मध्ये नेताजी शिवलालजींच्या बगीचात तो खजिना लपवून ठेवलाय। क्रांतिकारींनो, आम्हाला आमचा खजिना सापडला। एक तर तू पळून जा, नाहीतर मरायला तयार हो। जेव्हा साहेब येतील आणि तुला जिवंत पाहतील तर मी त्यांना काय जवाब देईन? आता तू इथून बाहेर पळ, मी इशारा करेन तेव्हा तू पळून जा। मी जरी तुला थांबायला सांगितलं ना तरी तू थांबू नको आणि मागे वळून पाहू नकोस। चल चल लवकर चल। सोनसिंग थांब, सोनसिंग थांब, सोनसिंग थांब, सोनसिंग थांब, तू अपराधी आहेस। गडबड भाई, तुम्हीच तर मला पळायला सांगितलं होतं ना। पण तुला अजून एक गोष्ट सांगितली होती मी, की थांबू नकोस, मागे वळून बघू नकोस। गडबड भाई, तुम्ही मला धोका का दिला? धोका मी नाही, धोका तू केलायस आपल्या देशाशी, क्रांतिकार्यांशी आणि आपल्या सरदाराशी। तुला मारून मी सगळ्यांना वाचवलंय। गडबड भाई, माझ्यावर जबाबदारी आहे। पण देशाहून मोठी कोणतीही जबाबदारी नसते सोहन सिंग। राहिला तुझ्या बहिणीचा प्रश्न, ती माझी पण बहीण आहे, मी तिचं लग्न लावून देईन। Thank you.
सोहन सिंह, मला माफ कर यार, आपल्या काळजावर दगड ठेवून तुला गोळी मारली, पण हे खूप जरूरी होत. तुला मारून मी पूर्ण क्रांतिकारी संघटना आणि सरदारांना वाचवले. सर, शेवटी खजिना आपण हस्तगत केला, आता तुमची इज्जत पण राहिली आणि नोकरी पण. येस रॉबर्ट, येस, आम्हाला खजिना पण मिळाला आणि सर्विस पण वाचली. यु नो मिस्टर रॉबर्ट, हे सगळं कसं झालं? आम्ही जे लास्ट मुमेंटला सोहन सिंगला जी घूस देण्याची आयडिया केली, त्याच्यामुळे काम झालं. आय अग्री विथ यू सर, तुम्ही खूप चांगलं डोकं चालवलं. बट सर, आता त्याला 10% द्यावा लागेल. ओ रॉबर्ट, तू परत इडियट सर का बोलतो आहेस? आता इडियट का बोलता सर, आता तर खजिना पण मिळाला तर इमिडिएटचा इडियटच राहिलोय. इट्स नॉट फेअर सर. रॉबर्ट, तू इडियट होता, इडियट आहे आणि इडियटच राहणार. रॉबर्ट, तुला माहिती आहे, जर आम्ही इंग्रज लोक या इंडियन लोकांची खोट नाही बोललो तर आम्हाला ड्रेस उतरवून परत जावं लागेल. ही गोष्ट तर खरी आहे सर. रॉबर्ट, एक गोष्ट सांग आम्हाला, आमच्या फेसवर कुठे इडियट लिहिलं आहे असं दिसतं तुला? हुजूर, हुजूर, गजब झाला. काय झाला? तुम्ही बर्बाद झाला, म्हणजे आम्ही सगळे बर्बाद झालोय. तुला काय म्हणायचं आहे गडबड, बोल. तो क्रांतिकारी होता ना सोहन सिंग? येस, काय झालं? सर, तो मेला. व्हाट? मेला? पण कसा मेला? तो तर तुझ्या कस्टडी मध्ये होता ना, मग कसा मेला तो? हुजूर, तुमचा हुकुम होता की त्याची काळजी घ्यायची, तर मी त्याच्याकरता खाणं आणायला गेलो. जसं मी त्याच्याकरता जेवण आणलं, संधी बघून त्याने हात पाय सोडवून घेतले आणि पळायला लागला. आणि जेव्हा मी त्याचा पाठला करत होतो, तसं मी त्याला पकडणार, तो माझ्यावर तुटून पडला. हुजूर, हुजूर, आधी त्याने मला मारलं असत, मी त्याच्यावर गोळी झाडली, तो हुजूर मेला. गडबड लाल, तू तर फार मोठी गडबड केली आहे. आम्हाला खजाना तर मिळाला. जर हा क्रांतिकारी मेला नसता तर आम्ही ह्याच्या थ्रू ह्याच्या लीडर पर्यंत पोहोचू शकलो असतो. आता उभं काय? गेट आउट फ्रॉम हियर, चालता हो इथून. सर, मला असं वाटतंय की हा खोट बोलतोय. तुला हे असं का वाटत? इथे जेवढ्या काही गडबडी होत आहेत, हा त्यात कशा ना कशा प्रकारे इन्वॉल्व आहे. मला डाऊट आहे हा क्रांतिकारकांना मिळालेला. नो रॉबर्ट, नो, हा चेहराने इडियट वाटतो, कार्टून वाटतो, पण हा आमचा वफादार आहे. तर मग हा हिंदुस्थानी का असे ना, पण तरी आम्हाला या ब्लॅक डॉगवर विश्वास आहे. गडबड लालने इथेच बोलवलं होतं, पण अजूनपर्यंत आला नाही. अभय भाईजान, शेवटी किती काळ आपण आपल्याच मुलखात असे लपत फिरत राहू? तर मग जोर लावा, देशाला स्वतंत्र करा. भाईजान, आम्ही तर तुमच्या मागेच उभे आहोत, बस रस्ता दाखवा, आम्ही मरायला सुद्धा तयार आहोत. हबीबुल्ला प्रत्येक वेळी मरायचं वगैरे बोलून किंवा जीव द्यायच्या गोष्टी बोलून देश स्वतंत्र नाही होत. असं काय बोलताय भाईजान, तुम्ही तर नेहमी जीवावर उधार होऊन लढण्यावर विश्वास करता. बिलकुल करतो, पण मी निराशावादी नाहीये. अल्हम्दुलिल्लाह, आम्हाला हे माहिती आहे भाईजान. आणि तसंही भाईजान, आम्हाला तर तुमच्या जोशाला बघूनच ताकद मिळते. आत्ता आत्ताच मी जान कुर्बान करायचं बोलत होतो ना. जाणतो मी, माहिती आहे मला, पण आमच्या जीवाचं पण एक मोल आहे
इतक्या स्वस्तात हे इंग्रज आपले प्राण नाही घेऊ शकत. बस थोडी हिम्मत आणि भरोशाची गरज आहे. बिलकुल, तुम्ही बिलकुल खरं बोलताय भाईजान. हबीबुल्ला, तुला माहिती आहे आपल्या देशाची जनसंख्या किती आहे? असं बघा की 32 करोड. 32 करोड हबीबुल्ला. पण तरीही हे मुठभर इंग्रज आपल्यावर राज्य करतायत, हुकूमत गाजवतायत, आपल्या डोक्यावर आपले बाप बनून बसलेत. आणि आपण आपण लाचार होऊन त्यांच्या लाथा खात बसलोय. पण या चूक इंग्रजांची नाही, चूक आपली आहे. इतकी जनसंख्या 32 करोड, सगळे एकत्र येतील तर काय होणार नाही, पण पण आम्हाला आमच्या ताकदीचा अंदाजच नाही. पण भाईजान, आपले रणभेरीवाले तर सांगतात गांधीजींनी पूर्ण मुलकाला एक केलंय, त्यांनी आमच्या स्वतंत्र लढ्याला एक राष्ट्रीय दिशा प्रदान केली आहे. गांधीजींनी खरंच देशामध्ये जागरूकता आणली आहे, देशाच्या लोकांमध्ये ती ती स्वातंत्र्याची भूक जागवली आहे, आणि याकरता मी त्यांचा खूप आदर करतो. पण गांधीजींच्या नीतीचे समर्थन नाही करत, लाथा खाऊन मार खाऊन असा देश नाही स्वतंत्र होत. देशाचं स्वातंत्र्य आपला हक्क आहे, त्याकरता आम्ही लढू, तो हिसकावून घेऊ इंग्रजांकडून, त्याकरता जाऊन भीक नाही मागणार आपण. आणि म्हणूनच मी आणि सरदारांनी विचार केला की लूट केलेल्या खजिन्यातून लोकांची मदत केल्यानंतर जो पैसा उरेल त्याने आपण आपल्या दलाला अजून मजबूत करू, त्याला अजून शक्तिशाली. अनर्थ झाला. काय झालं? तुमच्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडलंय. पोलिसांनी खजिन्यावर कब्जा केलाय. काय बडबडतोयस हे? शुद्धीवर तर आहेस तू? हो, मी खरंच सांगतोय, खजिना आपल्या हातून निघून गेलाय. म्हणजे हे हे कसं झालं? त्या खजिन्याच्या तुला काही फायदा होणार नाही. तुझे लोक डिसाइड करतील त्या खजान्याच काय करायचं. जर तू आमची साथ देशील आणि त्या खजिन्याचा ऍड्रेस देशील तर आम्ही तुला 10% इनाम देऊ. सरकार, मरवाडी मध्ये नेताजी शिवलालजींच्या बगीचात तो खजिना लपवून ठेवलेला आहे. अजून एक गद्दार. धिक्कार आहे, धिक्कार आहे. आता लढायचं कसं इंग्रजांची? कसं स्वतंत्र करायचं देशाला जिथं आमचीच माणसं प्रत्येक दुसरा क्रांतिकारी स्वार्थी निघतो, गद्दारी करतो, पैशा करता विकला जातो. बघितलं हबीब, पाहिलंस ना तू, बघितलंस हे मूठभर इंग्रज आमच्यावर हुकूमत गाजवतात, राज्य करतात आपल्यावर. एका गोष्टीत आपल्यापेक्षा खूप चांगले आहेत, मूठभर आहेत, पण आपल्या जनतेकरता आणि आपल्या वतनाकरता वफादार आहेत. आणि एकीकडे आपण आहोत जे दोन चांदीच्या शिक्क्यांकरता आपल्या आपल्या इज्जतीची पगडी उतरून त्यांच्या पायाशी ठेवतात, तर कशी मिळेल स्वतंत्रता? गडबड काय, सरदारांना ही गोष्ट माहीत आहे? नाही. जर सरदारांना याबद्दल कळलं तर खूप दुःख होईल. मी म्हणालो होतो सरदारांना त्या सोहन सिंगला पोलिसांकडे जास्त दिवस नका ठेवू, पण पण भाईजान, आता आपलं काय होईल? आता काय करणार आपण? विचार केला होता की त्या पैशाने आपल्या लोकांची मदत करू, त्याचं काय होईल भाईजान? ही दुःखाची गोष्ट आहे हबीब, पण निराशेची नाही. अजून ती दौलत आपल्याकडे आहे जी इंग्रज कधीच हिसकावून घेऊ शकत नाहीत, जी अजूनही आपल्याकडे सुरक्षित आहे. आणि ती दौलत आहे आपली हिम्मत, या देशाला स्वतंत्र करण्याची आपली जिद्द. म्हणून आपण हे युद्ध सुरू ठेवू आणि आपल्या देशाच्या लोकांची मदत करण्याचा दुसरा मार्ग शोधू.
स्वतः कमिशनर शहरांच्या रस्त्यावर सरेआम खुलेआम फिरतील आणि जनतेमध्ये आतंक पसरवतील, ते कोणाला सोडणार नाही। नादर सोल रस्त्यावर फिरणार आहे। हो, वेल जेंटलमेन कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही क्रांतिकारांना मात देऊन तो खजिना परत हस्तगत केला। यात आमच्या सिक्रेट डिपार्टमेंटचा फार मोठा हात आहे। थँक यू सर। पण मी जास्त अभिनंदन मिस्टर सुपरिटेंडेंट करेन, यांनी आपलं करिअर बर्बाद होण्याबरोबरच आमच्या इमेजला पण खराब होण्यापासून वाचवलं। थँक यू सर, थँक यू सो मच। बट जेंटलमेन, आपलं काम इथे संपत नाही। बेनारस मध्ये इंटरसिप्लिन पूर्णपणे फिनिश नाही झालंय। तुम्ही खजिना तर मिळवला, पण आता आपल्याला त्यांना पकडायचंय जे जनतेला आमच्या विरुद्ध भडकवतायत। सर, कुठे तुम्ही रणभेरी बद्दल तर नाही बोलताय? यू आर राइट मिस्टर डिटेक्टिव्ह। सर, या खर्चा मी आपल्या युनिट बरोबर बसून एक फुल प्रूफ प्लॅन बनवलाय आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की याचे रिझल्ट मी तुम्हाला खूप लवकर देईन। आय होप तुमचा प्लॅन सक्सेसफुल होईल। मी साहेबांच्या मागे लागून कमिशनर साहेबांच्या ऑफिसमध्ये याकरता आलो की नादर सोलचं बोलणं ऐकेन, पण इथे तर बाहेर उभं राहावं लागतंय। काही ना काहीतरी तरकीब लढवून बोलणं ऐकावंच लागेल मला। बंधू, सुपरिटेंडेंट साहेबांना एक जरुरी कागद द्यायचंय, मी जरा जाऊन देऊन येतो। अरे तुम्ही नका जाऊ, मला द्या, मी जाऊन देतो ना। बंधू, महत्वाचा कागद आहे, दुसऱ्यांच्या हाती पाहून भडकतील ते, तू ओळखत नाहीस त्यांना, खूप कडक आहेत ते। नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जा आणि देऊन या। रणभेरीचा ह्या शहराच्या लोकांवर एवढा असर आहे की प्रत्येक माणूस त्यांना सपोर्ट करतो। जनतेला मी खसा वाटणीवर आणतो याचा नमुना तर तुम्ही पाहिलाच आहे। आता जनता रणभेरीला नाही, नादर सोलला घाबरते। उद्या आम्ही पूर्ण प्रोटोकॉल सहित सिटीला व्हिजिट करू। आमची टीम कॅन्ट, लोहारा बीर खरत, मैदागिनी आणि चौकापर्यंत फिरेल। अभय भैया, काय खबर आणली गडबडलाल? तो विलायती हेर आणि सुपरिटेंडेंट कमिशनरच्या ऑफिस मध्ये गेले होते, मोठे मोठे प्लॅन तयार करत होते। अच्छा, कसले प्लॅन? म्हणत होते रणभेरीला नाही सोडणार, रणभेरीला संपवून टाकतील, उद्या स्वतः कमिशनर रस्त्यावर सरेआम खुलेआम फिरतील, जनतेमध्ये आतंक पसरवतील, कोणाला नाही सोडणार। नादर सोल रस्त्यावर फिरणार आहे? हो। कधी? तो आपल्या ऑफिसर बरोबर कमिशनर ऑफिस मधून कॅट लोहारा बीर मैदागिनी करत चौक ठाण्याला पोहोचतील। खूप छान, मी याच संधीची वाट बघत होतो। अरे अभय भैया, तुम्ही काय बोलताय? त्यांच्या आजूबाजूला खूप सुरक्षा असेल, हत्यारबंद ऑफिसर पोलीस असतील। काही हरकत नाही गडबडलाल, त्या राक्षसाला मारल्यानंतर मी जरी मेलो तरी काही दुःख नाही।
अशा प्रकारे खजिना हाती येऊन निघून जाणं खरंच निराशेचा विषय. क्रांतिकारींनी किती मेहनतीने तो खजिना मिळवला होता आणि किती सहज त्यांच्या हातून निघून गेला. खरंच हे इंग्रज नशिबाचे वळू आहेत. अरे गुरु, जर का हे इंग्रज नशिबाचे वळू असतील तर यांची भेट आमच्या बनारसच्या देसी वळूंशी घडवून देऊया, ज्यांची आम्हाला पण भीती वाटते. अरे आपले देशी वळू संधी मिळताच आपले शिंग कुठेही घुपसतात. खरंच बोलताय, इंग्रजांवर या देशी वळूंना सोडलं पाहिजे. असं वाटतंय की तुम्हाला पण बराच अनुभव आहे या वळूंचा. काय पकडा तुमची, खूप अनुभव आहे. कुणाला अनुभव आहे मित्रांनो, जरा आम्हाला पण सांगा. अरे या पराड, नमस्कार. राम दुलारे सांगत होते की या इंग्रजांवर बनारसी वळूंना सोडलं पाहिजे. अच्छा, पण का? सोडा तो सगळा विनोदाचा भाग होता. हे सांगा की तुम्ही ज्या कामाने गेला होतात त्याचं काय झालं? व्हायचं काय, हेच की हा विलायती हेर आला आहे, हा जरा जास्तच बोलतोय. याचा इलाज करावा लागेल. त्याचा इलाज गुरु आत्ता करून देऊ. एक देसी बनारसी वळू त्याच्या घरी सोडून देऊ, तो त्याचा असा ढोल वाजवेल. पण गुरु, त्याने असं केलं काय आहे? तेच जे त्याचं काम आहे. क्रांतिकारींच्या मागे त्याने आपली माणसं सोडली आहेत. आणि शहाणपणा तर बघा त्याचा. वायदा केलाय त्याने कमिशनरशी की एका महिन्याच्या आज सगळ्या क्रांतिकाऱ्यांना संपवून टाकेल तो. आणि यावर वर्ताण आमच्या प्रेसला पण पकडणार आहे तो. पहिल्यांदा त्याने आमच्या बनारसी वळूंशी तर लढून द्यावं. कुठे असं ना हो की एका महिन्याच्या आत त्याला बनारस सोडून इंग्लंडला परत जावं लागेल. मग तर त्या पळपुट्या वळूचं नाव इतिहासात लिहिलं जाईल. मग तो पहिला इंग्रज असेल जो भारत सोडून थेट इंग्लंडला पळून जाईल. आणि दुसरा असेल नादर सोल. काय पकड आहे तुमची. पण मला एका गोष्टीची चिंता आहे. ती कसली? सज्जन सिंग आणि त्यांचा दल नादर सोलचा बदला घेण्यासाठी उतावीळ आहे. आणि मला भीती याची आहे की ही गोष्ट त्यांच्याकरता संकट न ठरो. एक नंबरचा गद्दार आहेस तू. बोल बोल, तू असा का केलास? तुझ्यामुळे सोहन सिंग पकडला गेला आणि मारला गेला. बोल बोल, नाही तर तुझी चामडी सोलून टाकीन. बोल, सांगतो सांगतो. पाणी 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 तर याला पाणी. तस तर याला पाणी नाही, विष द्यायला हवं विष. आजपर्यंत कोणताही गद्दार आमच्याहून वाचू शकला नाहीये, कोणीच वाचू शकला नाही. आणि गद्दारीची शिक्षा माहितीये काय आहे? माहिती आहे गद्दारीची शिक्षा. Thank you.
गद्दारीची शिक्षा मौत। मौत, गद्दारीची शिक्षा मौत। मौत। बाहेर फेकून द्या याला। अभय भैयांनी बनारसे पानवाल्याच्या गल्लीत नादळ सोलो गोळी झाडली, पण गुरु निशाणा चुकला त्यांचा। पकडा त्याला, छारी बाजूने खेळा, पण कोणी गोळी नाही चालवणार। मला तो जिवंत हवाय, जिवंत हवाय।
माहित नाही कुठे हरवला. अरे जो नादर सोलवर गोळी झाडू शकतो तर तो काहीही करू शकतो. चला तिकडे बघूया. तर असा इंतजाम केलाय पण जागा कुठली आहे ही. अबे भैया तुमच्या बरोबर राहून आम्ही पण थोडेसे हुशार झालोय. हे गुप्त स्थान आहे बस आपलंच समजा. कोणी या डोर उघड्या. ऐकलं की नाही. हे तुझं गुप्त स्थान आहे. आता एक काम कर दरवाजा उघड. तो जसा आतील दरवाजा बंद करायचा त्याला मी टपकवतो. अबे भैया मी तुमच्या हात जोडतो इथे काही मारामारी करू नका. खूप पोलीस आहेत. तुम्ही इकडून निघून जा. लाल जे मी सांगतोय ते तू करत जा फक्त. अबे भैया तू जो चुकणी आहे त्याला मी सांभाळून घेईन. तुम्ही इकडून निघून जा. निघून जा ना. दरवाजा उघडा नाही तर दरवाजा तोडेन मी. मी बघतो तुम्ही निघा. निघा ना तुम्ही. इथे तर कोणीच नाहीये साहेब. इथे तर कोणी नव्हतं मग दरवाजा कोणी बंद केला. साहेब मला तर हे घर भूताचं वाटतंय. इथे नक्कीच कुठलं तरी भूत असणार. औ शट अप. काय भूत बीत नसत. भूत फक्त नॉवेल्स मध्ये असत. समजलं. खबरदार. गेट बॅड लॉ. तू इथे केव्हा आला. कधी आलो हुजूर. आम्ही तर तुमच्या सोबतच आहोत. काय खोटं बोलतोय. हे यू आपल्या बरोबर होता. हुजूर वेळ वाया नका घालवू. त्या बदमाशाला शोधूया. तिकडे बघूया. ओके चला पण एक मिनिट. हुजूर काय झालं. इकडे कशाला. तिकडे का नाही. साहेब तो इकडेच गेलेला आहे. व्हाट तुला कसं माहित. मला असं म्हणायचं की इकडे जायची जास्त उमेद आहे ना. उमेद. चला तुझ्या उमेदीवर पण भरोसा ठेव. चला ए महादेव. अरे हा भय गेला आहे त्या नादर सोडला मारण्याकरता. इतका वेळ झाला अजून परत आला नाही. माहित नाही कुठे अडकला. गुदू गुदू. अरे काय रे पाच बिघ्यावर न ओरडतोय. इकडे बोल आता काय आलं. गुदू सगळं काम बिघडलं. काय झालं. अभय भैयांनी बनारसी पानवाल्याच्या गल्लीत नादर सोलो गोळी झाडली पण गुरु निशाणा चुकला त्यांचा. चुकला पण असं कसं होऊ शकत. हो गुरु असंच झालं. पोलीस वाले त्यांच्या मागे लागले आणि अभय भैया बाजूच्या गल्लीत चिरले. त्यानंतर काय झालं गुरु माहित नाही. हे तर खूप वाईट झालं. माहित नाही कोणत्या मुहूर्तावर इथनं निघाला होता. पण सरदार पोलीसवाले अभयवर खूप नाराज आहेत. जर तू त्यांच्या हाती लागला ना तर खूप वाईट होईल. नाही कोणाच्या हाती येणार नाही. तो कोणाच्याच हाती येणार नाही. त्याला पकडणं अशक्य आहे. बस इतकंच की ह्या चक्कर मध्ये कोणतं दुसरं कांड नाही करू बसणार. हे काय ऐकतोय आम्ही. तुझा निशाणा चुकला. निशाणा नाही चुकला सरदार. नशीबवान होता तो नादर सोल. जसा निशाणा लावला खाली वाकला. चांगलं नशीब होत. नाहीतर तुझ्या निशाण्यापासून कोणी वाचणं हे तर अशक्यच आहे. किती काळ वाचेल. किती काळ वाचेल तो सरदार. आज वाचला उद्या जाऊन मारेन तिथल्या तिथं. नाही अभय मामला बिघडला आहे. तो आता सतर्क झालाय. आता तू काय करशील तर फसशील तू. पण सरदार त्याला मी. नाही अभय नाही. शत्रूला तेव्हा मारायचं जेव्हा त्याला आपल्या मरणाचा संदेह नसेल.
आता शांत, आता जर काही केलं तर फसशील। आता काही दिवस थांबू, थोडे दिवस थांबूया। बुद्धिमानी यातच आहे की योग्य वेळेची वाट बघायची, त्यानंतर काय करायचं ते आम्ही करून घेऊ। नाही अभय, आता नाही, आता शांत राहा, हेच योग्य आहे। अभय सारखे लोक विचार करतात, खूप डेंजरस। आम्ही त्याला किल करू। We have to kill him at any cost. आम्हाला रणभेरी न्यूज पेपरचं एंड करायचं। The end! Do you understand? तुम्ही लोक केव्हा पर्यंत छप छप राहाल, केव्हा पर्यंत? आम्हाला ते सगळं फाइंड आउट करायचंय। आम्हाला रणफेरी हवी आहे, त्यांचे प्रिंटर हवेत, त्यांचे पेपर पाहिजेत। आम्हाला तो माणूस पाहिजे ज्याने आमच्यावर खोळी झाडली। मी कसही करून रणभेरी प्रेसला पकडेन सर, आणि त्या दुष्ट अभयला तुमच्या समोर घेऊन येईन, जिंदा या मुर्दा। जिंदा, जिवंत, तो आम्हाला जिवंत पाहिजे। मुर्दा थर त्याचा आम्ही पाडू। या ग्रुपला खबर करून द्या, आम्ही कोणालाही माफ नाही करणार। आम्ही त्याला स्वतः गोळी घालू। हाउ ही डेअर टू किल कमिशनर सर। आम्ही त्याला खूप लवकरच अरेस्ट करून तुमच्या समोर घेऊन येऊ, ते पण जिवंत। Do it fast. I'm waiting for the next information. Amala result hawai. You understand? Yes, sir. Sajjan Singh sarkha ghai gadbadi kahi nahi karnar. Rananiti banav. Jaala pasrav. Ani ashi kahi kaalik phasu tya nadar solcha tondavar ki jagala tond dakhavna bhari padel tya. काय मागितलं रणवीर? जिच्याकडे तुझ्यासारखी प्रेमाची दौलत असेल तिला दुसरं काय हवंय? पण तू काय मागितलंस? हेच की जरी मी कुठल्या कारणानं तुझ्यापासून दूर गेलो तर महादेव मला कोणत्या ना कोणत्या कारणानं तुझ्याकडे परत पाठवेल। मी तुला माझ्यापासून दूर होऊ देणारच नाही तर? अरे हे काय करतोस? पूर्ण कुर्ता खराब केलास। मी तिथे जाऊन हात धुतले असते ना। अगं इतक्या लांब कशाला? मी इथले इथे तुझा हात साफ करून देतो। दाखव दाखव मला हात, दाखव। रणवीर, मी तुझ्यावर खूप प्रेम करते रणवीर, तू फक्त माझा आहेस रणवीर। मी तुझ्या करता आपला जीव पण देईन रणवीर। रणवीर बघ, मी तुझ्यावर खूप प्रेम करते रणवीर। रणवीर 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 नाही, तुझी आई। आई तू हे झोपेत काय बडबडत होतीस का?
त्या बदमाशाचं नाव घेऊन। आई रणवीर, रणवीरला गोळी लागली। गोळी? जाऊ दे नाही, तुला नाही समजणार। मला काही समजायचं पण नाहीये। उठ आणि आंघोळ करून स्वयंपाक घरात ये। जी, या नादर सोलने जे आपल्या शहरामध्ये केलं आहे ना, त्याच्या करता त्याला अद्दल घडवावीच लागेल। हो, पण अशा प्रकारे नाही जसा अभयने प्रयत्न केला होता। काय झालं? शेवटी तो वाचलाच ना? उलट अभयचा जीव धोक्यात आला। हे पहा, आम्ही सज्जन सिंगना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने नाही ऐकलं। कोणतीही बुद्धिमान व्यक्ती इतकी जिद्दीला नाही पेटत, आणि त्यांनी आपला हट्ट नाही सोडला, त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला। पण आम्ही नादर सोल्ला असा सोडणार नाही। आपल्या निष्पाप देशवासींच्या जीवाचा बदला तर आम्ही घेऊनच राहू। निश्चितच घेणार। तो पण आम्ही सज्जन सिंग सारखं घाई गडबडीत काही नाही करणार। रणनीती बनव, जाळं पसरव, आणि अशी काही काळी फासू त्या नादर सोलच्या तोंडावर कि जगाला तोंड दाखवणं भारी पडेल त्याला। हो, पण काय असं होऊ शकतं? ठरवलं तर काय नाही होऊ शकत। बघा, जर कोणा शक्तिशालीला परास्त करायचं असेल तर जरुरी हे नाही की सरळ जाऊन त्याचा गळा धरायचा। प्रत्येक बळवानाचा काही ना काही कच्चा दुवा असतोच, त्याचा शोध घेऊन नेमका तिथेच वार करायचा। आणि जर या करता थोडा कट पण करावा लागला तर त्यात काही वाईट नाही। पण आम्ही तर शांतीचा मार्ग पसंत करतो। कट कटाचा उपयोग ती एक प्रकारची हिंसाच झाली ना। भगवान श्री कृष्णाने गीतेत सांगितलंय की हिंसा कार्यात नाही, उद्देशात असते। जर आमचा उद्देश नेक असेल, जर आम्ही धर्मयुद्ध लढत आहोत, तर एका अधर्मीशी युद्ध करताना जर थोड्या बुद्धीचा प्रयोग करावा लागला तर त्यात काही पाप नाही। बघा, हे मी तुम्हाला आधी स्पष्ट करतो की नादर सोलला जीवानिशी मारणं हा माझा इरादा नाही। या उलट मी त्याला याहूनही भयानक अशी शिक्षा करणार आहे। अशी शिक्षा की तो जिवंत राहूनही मरण यातना भोगत राहील। हो, ही गोष्ट तर तुम्ही अगदी खरी बोलताय। आता आपल्या रणभेरीलाच घ्या, आम्ही हिला पण तर एका कटाच्या रूपातच छापत असतो, लपून छापतो, लपून लोकांमध्ये वितरित करतो। हा पण तर एका प्रकारे कटच झाला। पण कट असून सुद्धा हे काही पाप नाहीये। आमचा इरादा नेक आहे आणि आमचा उद्देश आहे आपल्या देशाची स्वतंत्रता। बिलकुल बरोबर आहे। तर मी तुम्हाला तो प्रकार सांगतो जो मी नादर सोला कमी लेखण्याकरता काढला आहे। हो जरूर सांगा ना। बघा, हे मी तुम्हाला आधी स्पष्ट करतो की नादर सोला जीवानिशी मारणं हा माझा इरादा नाही। या उलट मी त्याला याहूनही भयानक अशी शिक्षा करणार आहे। अशी शिक्षा की तो जिवंत राहूनही मरण यातना भोगत राहील। जर असं काही घडलं ना तर आपलं नाव इतिहासात नोंदवलं जाईल। अलबत्त, अवश्य करू आम्ही असं। ऐका, बस 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 क्रांतिकारी साहेब, निशाणा जरा सांभाळून लावा। जर गोळी झाडली तर नुकसान तुमचंच होईल। रणवीर, एकदा निशाणा जर चुकला
तर ती गोष्ट घेऊन इतका राग करणं ठीक नाहीये. राग आहे विजया, राग आहे आपल्या स्वतःवर, राग आहे अशासाठी की तो नादर सोल माझ्या हातून वाचला. जेव्हा आपण त्या निष्पाप मुलाबद्दल विचार करतो ना, माझं रक्त तापत, लाज वाटते स्वतःचीच की की त्या नादर सोलला मारण्यात मी अयशस्वी ठरलो. रणवीर, यात लाज वाटण्यासारखं काहीही नाहीये. रणवीर, या जगात असा कोणी नाहीये की त्याला त्याच्या प्रत्येक प्रयत्नात सफलता मिळाली आहे. एवढंच काय, पण श्री रामांनाही रावणावर विजय मिळवण्याकरता मोठी लढाई करावी लागली होती, जेव्हा की ते तर देव होते. हो ना, जगाचा हाच नियम आहे रणवीर, की असफलतेनंतरच सफलतेचं द्वार उघडतं. सफलता कशी मिळेल जर युद्धच करायला रोखलं जाईल तर? सरदारांनी मला त्या नादर सोलवर परत हमला करायला रोखलंय. रणवीर, त्यांनी तुला रोखलं नाहीये, फक्त एवढंच सांगितलंय की योग्य वेळेची वाट पाहायची म्हणून. तुला काय वाटतं? रणवीर, मला वाटतंय की सज्जन सिंगजी बिलकुल बरोबर सांगतायत की ही वेळ त्या गोष्टी करता बिलकुल अनुकूल नाहीये. पोलीस तुला चारीकडे तुला शोधतायत. थोडस धैर्य आणि थोडीशी सावधानी ठेवून जर आपण स्वतःला सुरक्षित केलं तर यात पराभव झाल्यासारखं वाटण्याची गरज नाही, जेव्हा की यालाच बुद्धिमानी म्हणतात. रणवीर, आता तू जा, मी तुला नंतर भेटते. तू? मी पण घरी जातीये, थोड्या वेळाने रणभेरी प्रेस मध्ये जाईन, काही बातम्या पोचवायच्या आहेत. पोलिसांनी पुन्हा दुर्गाप्रसाद खत्रीजींच्या लहरी प्रेसवर छापा टाकलाय. तर मग पोलिसांनी काय रणभेरी? खूप चांगलं काम केलं तुमच्या इन्फॉर्मर्सनी. आता आपल्याला ह्या इन्फॉर्मेशननी ह्या अभयला पकडण्यासाठी मदत मिळेल. सरदार, रणवीर कुठे? रणवीर इथे नाहीये. काही हरकत नाही, मी त्याची इथेच वाट बघत बसते. तो शहरात नाहीये, तो बनारसच्या बाहेर गेला आहे. आज तर हिला आम्ही एक बहाणा करून निरोप दिला, पण लक्षात ठेवा, अभयकडे याचा उल्लेख करायचा नाही.